हॅलो, नमस्कार. पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे भोगीची भाजी. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी कोणते कोणते भाज्या घेतलेल्या आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. मी फ्रेंच बीन्स घेतलेलं आहे, थोडंसं वालाचे मी शेंगा घेतलेले आहेत थोडीशी, आणि थोडीशे वालाचे मी दाणे घेतलेले आहेत. तीन मी शेवग्याची शेंगा घेतलेले आहेत, थोडीशी मी चवळी घेतलेली आहे, थोडीशे मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत, थोडीशी मी गाजर घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि थोडेसे मी मटर घेतलेले आहेत. वांगे बारीक कापून मी मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे. बटाटा पण बारीक कापून पाण्यामध्ये भिजवलेला आहे. आणि मी हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत. खोबरा मी तेलामध्ये भाजून ह्याचं पावडर बनवून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं मी कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून ह्याचं कूट, दाण्याचं कूट मी बनवून घेतलेलं आहे. तीळ भाजून तिळाचं कूट बनवून घेतलेलं आहे. कारळ, कारळ असे काळे असतात, त्याचं मी ते कारळ भाजून त्याचे कूट बनवून घेतलेलं आहे. अर्धा मी बारीक बारीक कांदा कापून घेतलेला आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट मी 1 चम्मच घेतलेली आहे. आणि कांदा लसूण घरचा मसाला मी 1 चम्मच घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच मी तीळ घेतलेले आहे. 1/2 चम्मच मी हळद घेतलेली आहे. 1/2 चम्मच मी धने पावडर घेतलेली आहे. पिंच ऑफ मी हिंग घेतलेले आहे. 1/2 चम्मच मी लाल तिखट घेतलेले आहे. 1/2 चम्मच मी गोडा मसाला घेतलेला आहे. 1/2 चम्मच मी जिरा पावडर घेतलेला आहे. आणि 1 चम्मच मी मोहरी आणि जिरा दोन्ही मिक्स म्हणून घेतलेला आहे फोडणीसाठी. आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागेल फोडणीसाठी. तेल मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे. ह्या भाजीला थोडंसं तेल जास्तच पाहिजे त्याच्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही भाज्या घेऊ शकता. माझ्याकडे जेवढे भाज्या उपलब्ध होते मी तेवढे भाज्या घेतलेले आहेत. झालेलं आहे. आता आपण पहिल्यांदा जिरा आणि मोहरी चांगली तळतळली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. तेला लसूण आणि अद्रक ते पण थोडंसं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर झालेला आहे. आता मी बटाटे टाकून घेते. थोडंसं बटाटे शिजण्यासाठी टाइम लागते, त्याच्यामुळे बटाटा टाकून घ्यायचं. शेवग्याची शेंगा कुंडीमध्ये तीळ टाकून घ्यायचं. कापून घेऊया आपण वालाचे शेंगा, दाणे, शेंगदाणे, फ्रेंच बीन्स, मटार, गाजर, तुरीचे दाणे, चवळीचे शेंगा आपण बारीक कापून घेतो तिथे, आणि वांगे. हरभऱ्याचे दाणे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण हे सगळे भाज्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. भाजी बनवते वेळेस घाई करायची नाही, स्लो गॅसवर चांगलं हे भाज्या परतून घ्यायचं. त्याच्यामुळं भाजी खूप टेस्टी लागते असं मिक्स, चांगलं मिक्स करून घेतल्यामुळं. आता आपल्याला टाकून घ्यायचे मसाले. कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच हळद पावडर, धने पावडर, लाल तिखट, गोडा मसाला, जिरे पावडर, हिंग, पिंच ऑफ, हे सगळं टाकून चांगलं आपण मिक्स करून घेऊया. चांगलं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत भाज्या. हे म्हणजे सगळा मसाला त्या भाज्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. भाज्या हे तेलामध्ये चांगलं मिक्स होत आहेत कारण तेल तेल सुटते बाजूला. आता आपण टाकून घेऊया खोबरा जे आपण
खोबऱ्याचं जे आपण पावडर बनवून घेतलेलं आहे ते 1 चम्मच टाकून घेतलेलं आहे, दाण्याचं कूट 1 चम्मच, तिळाचं कूट 2 चम्मच आणि हे कारळ मी 1/2 चम्मच पावडर घेतलेलं आहे कारळचं। ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर स्लो गॅसवर करून आपल्याला सगळे भाज्या त्या चटण्यामध्ये आपण जे आता सगळं कूट मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायची घाई करायची नाही। आत्ताच तुम्ही बघू शकता मी तेलामध्ये सगळे भाज्या चांगलं परतून घेतलेलं आहे, म्हणजे सगळा मसाला आणि जे आपण चटण्या बनवून टाकलं होतं ते सगळे मिक्स झालेले आहेत। बाजूनं असं तेल सुटत आहे त्याचाच अर्थ की आपले मसाले चांगले मिक्स झाले आहेत भाज्यामध्ये। तर आपण कधी बी अशी भाजी बनवते वेळेस थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाण्याचाच वापर करायचा। आता मी 1/2 वाटी गरम पाणी टाकून घेते। तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता। पातळच भाजी बनवणार आहे मी, थोडीशी जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही। तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे। कधी पण अशा भाज्या बनवतो स्लो गॅसवर चांगला मसाला पहिल्यांदा परतून घ्यायचा। तुमच्या घरी जे मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, गोडा मसाला, घरचा मसाला ठेवणीचा कोणताही वापरू शकता। आणि कोणतेही भाज्या तुम्हाला जे भाज्या आवडत असेल ते तुम्ही त्या भोगीच्या भाजीमध्ये वापरू शकता। मी थोडी कमी क्वांटिटी बनवलेली आहे, दोघासाठीच बनवते तर कमी क्वांटिटी भाज्या मी घेतलेल्या आहेत। आत्ता आपल्याला 10 मिनटं स्लो गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची आहे। बघूया आपली भाजी शिजली का ते। वा मस्त कलर आला आहे, सुगंध पण खूप चांगला येतो। आता आपण बघूया आपली भाजी। आपला बटाटा चांगला शिजलेला आहे, वांगं चांगलं शिजलेलं आहे, शेवगाचे शेंग पण चांगलं शिजलेली आहे। आता आपली भाजी बनून तयार झालेली आहे। आता आपण जी कोथिंबीर ठेवली होती ती सगळी टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं। बघा मी जास्त ग्रेव्ही पण नाही बनवले, जास्त मी एकदम ड्राय पण नाही भाजी बनवले, थोडीशी अशी चपातीला लावून खाता येईल अशाप्रमाणे मी भाजी बनवलेली आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। भाजी बनून तयार झालेली आहे, खूप जबरदस्त कलर आलेला आहे, सुगंध तर वाह एकदम बढिया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त खा आणि आनंदी रहा। तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, बाय।